महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील 2 गावांमध्ये दिसून आली आहेत. जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून कामठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग देखील या आजाराला घेऊन सतर्क झाले असून ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर या आजाराची माहिती घेणे सुरू आहे. लंपी सदृश्य आजारावर पूर्वनियोजित तयारी करण्यात आलेली आहे. कामठी तालुक्यात सध्या या आजाराचे एकही रुग्ण नसून तरी खबरदारी घेत प्रशासन सज्ज झालेलं आहे. या आजाराला न घाबरता शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. जनावराला ताप, नाक वाहणे व शरीरावर फोडसारखे निशाण असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टराला संपर्क करून याची माहिती द्यावी. हा आजार उपचारादरम्यान बरा होऊ शकतो. लंपी रोगाचा मानवी शरीरावर काही परिणाम होत नाही, तर अशा वेळेस शेतकऱ्यांवर, दूध व्यावसायिक, पशुपालकांनी या आजाराला घाबरण्याची गरज नसल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर पाटील. लंपी चर्मरोग हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्येही याचा शिरकाव झालेला आहे. कालच आपल्या इथे सावनेर येथे बडेगाव आणि उमरी ह्या 2 ठिकाणी याचं एपिसेंटर जाहीर केलेलं आहे आणि लसीकरणाची तिथे कार्यक्रम सुरू झालेला आहे. टीम आपल्या सज्ज झालेल्या आहेत. RRT आपली जिल्हा लेवलची तयार केलेली आहे आणि 3 तालुक्याच्या टीम त्या ठिकाणी आज लसीकरण करत आहे. त्याच अनुषंगाने आपल्या इथे कामठी येथेसुद्धा आपण ह्या रोगाची माहिती घेत आहे आणि आपल्याकडेही RRT तयार आहे. इनकेस जर काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जे आहे त्यांना जर काही असे लक्षणं दिसले लंपी आजाराचे, म्हणजेच ताप असेल, अंगावर फोडे असतील, नाकातून स्त्राव वाहत असेल, काही जनावरांमध्ये पायावर सुजन येते या आजारामध्ये, अशा प्रकारची लक्षणं जर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, म्हणजे प्रायव्हेट ट्रीटमेंट करणारे काही पशुवैद्यक असतील, त्यांना जर दिसून आले तर त्यांनी आम्हाला तुर्तास आम्हाला पशुसंवर्धन विभागात पंचायत समिती येथे कळवावे. आमच्या टीममध्ये सर्वांना आपण ही माहिती दिलेली आहे. तसंच तहसील ऑफिस, आपलं पंचायत समिती ऑफिस इथे पण याची माहिती दिलेली आहे. ग्रामपंचायत लेवलला सर्व सचिवांना आपण हे कळवलेले आहे की गोठ्यांची फवारणी तशीच जनावरांची फवारणी करून घ्यायची आहे. VKB News साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.